माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. दरवर्षीच्या आपल्या प्रथेप्रमाणे गणरायाचं आगमन आपल्या घराघरात आणि महाराष्ट्रामध्ये झालेलंच आहे. दरवर्षी हा एक उत्सव आपण अत्यंत दिमाखात, आनंदात, वाजत गाजत साजरा करतो. गणरायाच्या आगमनाबरोबरच इतरही धर्मियांचे काही धार्मिक सण, उत्सव, परंपरा त्याची सुरुवात झालेली आहे. जैन धर्मियांचं पर्युषण पर्व त्याची समाप्ती आहे. उत्सव सुरू असला तरी आपल्याला पूर्णपणे एका जाणीवेने हा उत्सव साजरा करावा लागतो आहे. पहिल्याप्रथम मी तमाम माझ्या नागरिकांना, गणपती उत्सव मंडळांना मनपूर्वक धन्यवाद देतो आहे. याचं कारण असं की त्यांनी यावर्षीचा हा जो काही गणेशोत्सव आहे, उत्सव असतानाच दुसरं एक संकट, कोरोनाचं संकट हे अजूनही आपल्या अवतीभोवती घोंगावतं आहे. त्याचं भान ठेवून अत्यंत साधेपणाने हा आपला सण साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. यालाच म्हणतात एक सामाजिक जाणीव, आपलं कर्तव्य. आणि आपण कर्तव्य बजावत असताना, मी देखील आपल्याशी बोलत असताना माझा मास्क केवळ आणि केवळ बोलण्यासाठी म्हणूनच बाजूला काढलेला आहे. आपणही उत्सव साजरा करत असताना, हा उत्सव असला तरी ही आपली कसोटी आहे, ही आपली परीक्षा आहे. गणराय विघ्नहर्ता आहेच, मंगलमूर्ती आहेच, पण गणराय देखील बघतोय की माझे हे भक्त सामाजिक भान ठेवून माझं स्वागत आणि माझा उत्सव कसा साजरा करत आहेत. म्हणून मी आपल्याला सर्वांना एक मनपूर्वक विनंती करतो आहे की उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवा, कुठेही गर्दी करू नका, एकमेकापासून अंतर ठेवून राहा, सार्वजनिक ठिकाणी तोंडावरती मास्क, सतत हात धुत राहणं, ह्या ज्या काही आपल्या आत्ताच्या संकटातल्या उपाययोजना आहेत त्याचं भान कधीही हरपू देऊ नका. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण सुजाण आहात, जागृती ही आपल्यात आलेली आहे. ह्या सर्वांचं पालन करून आपण हा उत्सव साजरा कराल ही मला खात्री आहे, नवे आत्मविश्वास आहे. मी गणरायाच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो की हे गणराया, तू विघ्नहर्ता आहेस, तू मंगलमूर्ती आहेस. हे संपूर्ण जग व्यापून टाकलेलं कोरोनाचं संकट तुझ्या ह्या आगमनानंतर नष्ट होऊ दे. आणि पुन्हा एकदा ह्या माझ्या महाराष्ट्राला, हिंदुस्थानला, आणि केवळ हिंदुस्थानाला, आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला तुझ्या चमत्काराची प्रचिती येऊ दे. पुन्हा एकदा आनंदाचं, निरोगी आरोग्याचं जीवन सर्वांना जगण्याचा आनंद मिळू दे. मनपूर्वक प्रार्थना करतो, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.